नमस्कार, मी डॉक्टर विलास जाधव, पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट कोल्हापूर। मुलांचे मेंदू विकार व आकडी विषय आपण मुलांमधील फिट्स किंवा अपस्मार किंवा आकडी या विषयाबद्दल थोडं बोलू। मुलांमधील फिट्स ही अगदी जन्मलेल्या बाळापासून इथपर्यंतच नव्हे, कधी कधी गर्भाशयात असलेल्या मुलापासून ते 17-18 वर्षाच्या मुलापर्यंत कधीही उद्भवू शकते। फिट्स म्हणजे नेमकं मेंदूच्या पेशीमधील इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी किंवा विद्युत लहरीतील बिघाडामुळे उत्पन्न होणारी स्थिती असं आपल्याला ढोबळपणे म्हणता येईल। या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीतील बिघाडामुळे शरीरावरील नियंत्रण बिघडत, अनियंत्रित हालचाल होते, कॉन्शियसनेस किंवा शुद्ध हरपते, त्या काही ठोकळ लक्षणाखेरीज इतरही लक्षणं असू शकतात। जसं मी मगाशी म्हटलं की याची कारणं खूप आहेत, अगदी अनुवंशिकतेपासून मेंदूला झालेल्या इजेपर्यंत याची कारणं आपल्याला सांगता येते। अगदी नवजात अर्भकामध्ये बऱ्याच वेळा कॅल्शियम कमी होणे, शुगर कमी होणे, इन्फेक्शन मेंदूला होणे ही कारणं प्रामुख्याने आढळतात। कधी कधी मेंदूतील होणाऱ्या रचनेतील बदलामुळे फिट्स राहतात। अनुवंशिकता हा 20-30% मुलांच्या मध्ये आढळणार कारण असू शकत, त्याला गुणसूत्र आपण म्हणू। गुणसूत्रामध्ये बदलामुळे अशा फिट्स येण्याचा धोका असतो। बाकीची कारण मेंदूला इजा झाल्यामुळे, ऍक्सिडेंट झाल्यामुळे, ट्यूमर असल्यामुळे, गाठ असल्यामुळे सुद्धा फिट्स येऊ शकतात। प्रत्येक मुलाचं कारण हे वेगळं असू शकतं, प्रत्येकाला एका तराजूमध्ये तोलून चालणार नाही। प्रत्येकाचं कारण शोधून, त्या आकडीचं स्वरूप शोधून उपचार केल्यास त्याचा जास्त फायदा होतो। आकडीचे प्रकार साधारणतः 6-7 स्वरूपाच्या आकड्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण जी सर्वसाधारणपणे पाहतो तिला मोठी आकडी किंवा ग्रँडमाल सीझर असे म्हणतात। यामध्ये नेमकं काय होतं की शरीराचे अचानकपणे सर्व अंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय अनियंत्रितपणे हलू लागतं, डोळे थोडेसे वरती जातात, तोंडाची हालचाल होते अनियंत्रितपणे, आणि कधी कधी जीभ चावणे, तोंडातून फेस येणे, लघवीचा कंट्रोल सुटणे या गोष्टी त्याबरोबर आढळतात। याला ग्रँडमाल सीझर किंवा जनरलाइज टॉनिक्रॉनिक सीझर किंवा मोठ्या प्रकारची आकडी आपण म्हणतो। बाकीच्या ज्या आकडीचे प्रकार आहेत, उदाहरणार्थ नुसतं दचकणे, कधी कधी मूल नुसतं असं दचकत, आवाजाला दचकणे ही आकडी नाही, पण काही कारण नसताना अंग हलणे ही आकडी असू शकते। या बाबतीत आपण जागरूक असायला पाहिजे। अजून एक आकडीचा प्रकार म्हणजे स्तब्ध राहणे किंवा रोखून पाहणे, 1-2 सेकंद जसं नुसतं एक स्थिर डोळे ठेवणे, अजिबात हालचाल न करणे, बोललेल्या किंवा आवाजाला प्रतिसाद न करणे, नुसतं रोखून बघणे 1-2 मिनिट 1 मिनिटभर, आणि त्या पिरियड मध्ये त्याला त्या मुलाला काहीही न करणे ही एक प्रकारची फिट असते। त्याला स्तब्ध आपण किंवा स्टॅच्यू झाल्यासारखा 1-2 सेकंद फक्त मुलगा स्टॅच्यू झाल्यासारखा होतो, काही हालचाल होत नाही, फक्त असं रोखून पाहते एवढंच होऊ शकत। त्यानंतरचा प्रकार म्हणजे पडणे अचानक, तोल जाऊन, त्याला ड्रॉप अटॅक म्हणतात। काही कारण नसताना मूल अचानक स्वतःचा तोल सुटतो आणि थारपण पडतं, डोक्याला वगैरे इजा होते, दुसऱ्या क्षणात ते उठून उभं राहतं, त्याला ड्रॉप अटॅक्स असं म्हणतात। ही वेगळ्या प्रकारची फिट असू शकते।
कधी कधी फक्त चेहऱ्याची विचित्र हालचाल जसं काही तोंडात घास असणे असा आवाज करणे किंवा नुसतं गिळणे असं करणे त्याबरोबर रोखून बघणे हातांची काही वेगळी हालचाल करणे किंवा रिपीटेड 30-30 मुवमेंट करणे नाक स्वच्छ करणे 2 सेकंदासाठी किंवा 3 सेकंदासाठी ही वेगळी प्रकारची फिट असू शकते त्याला कॉम्प्लेक्स पार्श्व सीझर किंवा टेम्पोरल लोब सीझर्स म्हणतात बरेचसे प्रकार असतात पण हे झाले 5 ते 6 अगदी ठोकळ प्रकार बऱ्याचशा मुलांना जी थोडीशी मोठी मुलं असतात 8-9 वर्षाची 10 वर्षाची मुलांना हा प्रकार व्हायच्या अगोदर एक सेकंद काही सेकंद त्यांना समजतं याला ऑरा म्हणतात हे समजणं काही ठराविक मुलांच्या मध्ये घडतं कॉमनेस्ट किंवा अगदी सर्रासपणे डोळ्यावर अंधारी येणे पुढचं काही न दिसणे किंवा डोळ्यावरती स्पॉट्स येणे चमकल्यासारखं होणे लाईन्स दिसणे वेगळे कलर दिसणे दोन दिसणे ब्लर दिसणे किंवा अंधुक अस्पष्ट दिसणे ह्या दिसण्याच्या याला व्हिज्युअल ऑरा म्हणतात किंवा डोळ्यासंबंधीचा ऑरा हे बऱ्याचशा मुलांच्या मध्ये होतं आणि मग पूर्ण फिट येते काही मुलांना हातातून मुंग्या येणे हात जड होणे अशा पद्धती किंवा फिरल्यासारखं वाटणे किंवा डोकं अचानक हलकं होणे छातीमध्ये दळदळ होणे छाती टाईट होणे पोटामध्ये अनकम्फर्टेबल सेन्सेशन किंवा ते डिस्क्राईब करू शकत नाही ते वर्णन करू शकत नाही काहीतरी पोटात होतं विचित्र होतं किंवा संडासला जावंस वाटतं असं वेगवेगळ्या भीती वाटणे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सूचना म्हणा किंवा ऑरा म्हणा ह्या बऱ्याचशा मुलांना येतात आणि त्यानंतर मग प्रॉपर आकडी किंवा फिट येते तर हा ऑरा महत्वाचा आहे तो ओळखणं महत्वाचं आहे त्यामधून आपण त्या ते जर आपण ओळखलं नातेवाईकांनी पालकांनी तर पुढे येणारी जी फिट आहे त्यापासून त्याला होणारी इजा आपण टाळू शकतो आणि हे जर आपण डॉक्टरांना सांगितलं की अशा पद्धतीचा ऑरा येतो तर त्यानुसार आपण त्याचं निदान वेगळं करू शकतो ट्रीटमेंट वेगळी देऊ शकतो औषधोपचार वेगळा होऊ शकतो ही खूप महत्वाची बाब आहे या फिट्सचं प्रमाण काही मुलांच्या मध्ये अगदी वर्षांनी एखादी 2 वर्षांनी एखादी 5 वर्षांनी एखादी किंवा काही मुलांमध्ये रोज 15-20 वेळा 50 वेळा अशी फिट्स येऊ शकतो तर प्रत्येक मुलांच्या मध्ये ह्याच तीव्रता किंवा प्रमाण कमी जास्त असू शकतो जर तुम्हाला याबद्दलची शंका आली तर लगेचच त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्याबद्दलच उपचार निदान उपचार करणं खूप महत्वाचं असतं निदान करण्यासाठी आपल्याला डॉक्टर पहिल्यांदा तुम्हाला जर शक्य असेल सगळ्यात आता हल्ली उत्तम उपाय म्हणजे तुम्ही रेकॉर्ड करा व्हिडिओ रेकॉर्ड करा तुमच्याकडे मोबाईल असतो मोबाईल मध्ये कॅमेरा असतो मुलाला तसं झालं की पहिल्यांदा न घाबरता तो एक मिनिट भराचं किंवा अर्धा मिनिटचं तुम्ही शूटिंग करून ते जर डॉक्टरना दाखवलं तर यासारखं दुसरं निदान कुठलं नाही ही आकडी आहे की नाही अगदी तिथल्या तिथं निदान होऊ शकतं याला आपण व्हिज्युअल रेकॉर्डिंग म्हणतो किंवा व्हिज्युअल साईट ऍक्च्युली पाहिलेली ती आपण फिट्स निदान करू शकतो बऱ्याच वेळा डॉक्टरांना नातेवाईकांशी बोलणं किंवा फर्स्ट हँड ज्या माणसांनी शाळेत टीचरशी बोलून मग त्यांची इन्फॉर्मेशन गॅदर करून त्याबद्दल मत बनवावं लागतं त्याला फर्स्ट हँड विटनेस किंवा सेकंड हँड इन्फॉर्मेशन आपण बोलतो हिस्ट्री त्याचं डोळे कोणत्या बाजूला आहेत हात कसे आहेत तोंड कसं होतं हे सगळं निरीक्षण करणं हे तुमचं काम आणि ते डॉक्टरला सांगणं हे खूप गरजेचं असतं याबरोबर डॉक्टर ईईजी नावाची टेस्ट काही काही स्पेशल तपासण्यांचा आधार घेऊन ते निदान करू शकतात त्यात मेन म्हणजे मेंदूचा आलेख किंवा ईईजी स्टडी म्हणतो कधी कधी व्हिडिओ ईईजी करावा लागतो काही मुलांना ठराविक मुलांना सगळ्यांना नव्हे MRI किंवा CT स्कॅन करावं लागतं सगळ्यांना MRI CT स्कॅनची गरज असतेच निदान करण्यासाठी असं नाही ते डॉक्टर ठरवतात कोणत्या मुलाला MRI करायचं कोणत्या मुलाला नाही करायचं सर्वात महत्वाचं तो विटनेस केलेला एपिसोड आणि थोडीफार प्रमाणात ईईजीची मदत होते निदान करण्यासाठी एकदा की हे निदान बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या दिसतात फिट सारख्या पण त्या फिट्स नसतात त्याला आपण नॉन एपिलेप्टिक इव्हेंट्स म्हणतो
डॉक्टरांचं कर्तव्य पहिलं हे आहे की या मुलाला फिट्स सोडून दुसरं काय आहे का हे पहिल्यांदा खात्री करून घेणे, किंवा हे नॉन एपिलेप्टिक इव्हेंट्स आहेत का, हे फिट्स तर नाही आहेत ना, सिंकपी आहे का, ज्याला नुसतं आपण म्हणतो घोळ आहे का, काही मुलं रडताना गप होतात मग डोळे फिरवतात मग मोठे आवडतात, तर ती फिट्स नसते, त्याला ब्रेथहोल्डिंग स्पेस म्हणतात, काही मुलांना तापाची आकडी असते, तर फिट्स नसणाऱ्या कंडिशन ओळखून त्या फिट्स नाही आहे हे पहिल्यांदा निदान करून गरज असेल तर त्याच्यावरती किरकोळ उपचार किंवा बऱ्याचशा नॉन एपिलेप्टिक इव्हेंट्सला उपचाराची गरज नसते ते पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे. एकदा की डॉक्टरांचं निदान झालं की आता ही फिटच आहे मग आपल्याला उपचाराकडे वळावं लागतं. लहान मुलांच्या फिट्स मध्ये आणि मोठ्या माणसांच्या फिट्स मध्ये तसं पाहिलं तर बऱ्यापैकी उपचाराच्या बाबतीत फरक आहे. काही फिट्स उदाहरणार्थ इन्फंटाईल स्पॅझम्स किंवा दचकणं झोपून उठल्यानंतर त्याला नॉर्मल फिटची औषधं देऊन चालत नाही, त्याला वेगळ्या पद्धतीने उपचार करावा लागतात. काही फिट्स मुलांच्या मध्ये न उपचाराच्या सुद्धा आपोआप कमी होतात, उदाहरणार्थ डोलांडिक एपिलेप्सी, त्याला औषधांची गरज नसते तो आपोआप कालांतर आणि कमी होणारा फिटचा प्रकार असतो. तर डॉक्टर निर्णय घेतात की या मुलाला औषध उपचाराची गरज आहे अथवा नाही. एकदा का निर्णय झाला की याला औषध उपचाराची गरज आहे, फिट्स आहेत आणि औषध उपचाराची गरज आहे, तर मग काही औषधं चालू केली जातात. बऱ्याच वेळा काही त्याचा कालावधी हा प्रत्येक फिट्सच्या टाईपवरती मुलाच्या कारणावरती फिट्सच्या प्रकारावरती अवलंबून असतात. काही मुलांना एक वर्ष सुद्धा 6 महिने सुद्धा पुरेसे होतात, काही मुलांना 1 वर्ष, काही मुलांना 2 वर्ष, अगदीच काही मुलांना 5 वर्ष सुद्धा रोज नियमितपणे औषधाची गरज असू शकते. हा निर्णय डॉक्टरांचा असतो, ते त्या मुलाच्या इंडिव्हिज्युअल फिट्सच्या बाबतीत माहिती जाणून घेऊन मग तो निर्णय घेतात. एकदा का कालावधी ठरला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 6 महिने, डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपण त्या औषधामध्ये ढवळाढवळ करू नये असा माझा पालकांना सल्ला आहे. कधी कधी बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की औषधांचे डोस जास्त होतात, रोज औषध घेऊन नुकसान होईल, तुमच्या शंका डॉक्टरांपर्यंत पोहोचू द्या, करून घ्या आणि मग दोघे मिळून निर्णय घ्या, एकट्याने निर्णय घेऊ नका. फिट्स जाणं, 2 वर्ष औषध घेतली, 3 वर्ष औषध घेतली, 5 वर्ष औषध घेतली, पहिला प्रश्न असा नाते पालकांचा असतो की ठीक आहे आम्ही औषधं घेतली, पुन्हा ती फिट्स येणार नाही ना, कायमस्वरूपी जाईल का? तर याचं उत्तर बऱ्याच वेळा त्या फिट्सच्या स्वरूपावर अवलंबून असतो. काही फिट्स या कालांतराने निघून जातात, औषधाने नव्हे, तो काल पिरियड गेला. उदाहरणार्थ काही अगदी नवजात अर्भकांच्या किंवा 3 ते 4 महिन्याच्या मुलांच्या फिट्सच्या कायमस्वरूपी राहत नाही, 6 महिन्या तात्पुरत्या राहतात, त्याच्यानंतर निघून जातात. रोलँडिक एपिलेप्सी एक ठरवली 18 वर्षापर्यंत राहते, नंतर निघून जाते. तर त्या फिट्सच्या प्रकारावरती ती कायम राहील किंवा तात्पुरती राहील हे अवलंबून असतं. हे सुद्धा डॉक्टर तुम्हाला एकदा निदान झाल्यानंतर माहिती देतात आणि तुम्ही ती माहिती जाणून घ्या. या फिट्सच्या वेळी प्रथमोपचार आल्यानंतर आपण काय करावं किंवा आजूबाजूच्या व्यक्तीने काय करावं, बऱ्याच वेळा पेशंटला किंवा रुग्णाला त्या फिट्स मध्ये काहीच करता येत नाही. ऑरा असेल किंवा अगोदर माहिती होते की मला येणार आहे, तेव्हा तो पेशंट किंवा तो रुग्ण स्वतःहून जिथे न इजा होईल आपणाला किंवा सायकल चालवत असेल तर उतरून बाजूला होऊ शकतो. एकदा का फिट आली की त्याला त्याच्यातलं फारसं बेशुद्ध झाल्यामुळे फार समजत नाही. अशा वेळी आजूबाजूच्या व्यक्ती ज्या पाहतात त्यांचा रोल खूप महत्वाचा असतो. आपण काय करायचं, पहिल्यांदा त्याचा तोल जर जात असेल तर पटकन त्याला पडू न देणे हे आपलं काम, त्याला पटकन पकडणे आणि एका कुशीवर करा. अशा ठिकाणी झोपवा की आजूबाजूला काही टोकदार धारदार की जे त्याला रुग्णाला लागू शकतं, इजा होऊ शकते अशा वस्तू बाजूला घ्या किंवा दूर करा. त्याच्यापासून रिकाम्या जागेत झोपवा, एका कुशीवर झोपवा. एका कुशीवर का झोपवा, बऱ्याच वेळा काही लाळ असेल चुंकी असेल तर ती एका बाजूला पडते, जीभ जी आहे जर एका बाजूला गेली तर श्वासोश्वासला अडथळा होत नाही,
त्या गोष्टीसाठी आपण एका मुलाला एका बाजूला झोपवणं खूप इष्ट असतं. एकदा का एका बाजूला झोपवेल मान थोडीशी पाठीमागे करावी म्हणजे श्वासोश्वास चांगला राहतो. आजूबाजूला गर्दी करू नये. काही घट्ट कपडे असतील उदाहरणार्थ कमरेचा पट्टा मानेचा टाय किंवा घट्ट कपडे तुम्ही सैल करा आणि थोडीशी हवा येऊ द्या, गर्दी करू नका. जवळजवळ 80% रुग्णांची फीच ही एक 2 मिनिट किंवा 3 मिनिटांमध्ये आपोआप नॅचरली आम्ही म्हणतो ते थांबते. याचं कारण मेंदूमध्ये जसं फिट्स तयार होतं तसं ते थांबवण्याचं सर्किट सुद्धा एक असतं. ते ऍक्टिवेट झालं की ते फिट्स थांबते. अगदी 20-30% पेशंटना इंजेक्शन देऊन फिट्स थांबावे लागते. तर बऱ्याच वेळा तुम्ही 2-3 मिनिटं फक्त एका खुशीवर करा ती आपोआप फिट थांबू शकते. आणि जर नाही थांबली तर मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये जवळच्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. दातामध्ये काही घालायचा कृपा करून प्रयत्न करू नका. उदाहरणार्थ चमचा किंवा पेन हार्ड ऑब्जेक्ट दातामध्ये दात जरी घट्ट बटले बसले असतील तर ते काढायचा प्रयत्न करू नका. जीभ जर सापडली असेल तर सॉफ्ट टॉवेल कापड घेऊन तुम्ही ती सोडू शकता. पण हार्ड किंवा कठीण असं काही घालून दाताचं नुकसान करू नका. हा झाला प्रथमोपचारचा सल्ला. माझा सल्ला असा राहील हा आजार म्हणजे अजिबात न बरावणारा आजार नव्हे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्याच्याबद्दल न्यूनगंड कृपा करून बाळगू नका. हा आजार घेऊन आपली मुलं पूर्णपणे नॉर्मल जीवन जगू शकतात. तुम्ही आधी जसं जीवन जगतो तसं जीवन जगू शकता. आपलं करिअर घडवू शकता. हा आजार आहे म्हणून त्याला काही करता येणार नाही. कृपा करून असं अजिबात मानू नका. हा या आजारावरती आपण नियंत्रण करू शकतो. औषधाने आपण तो आजार नियंत्रित किंवा अंडर कंट्रोल आणू शकतो. ठराविक काळाने मी म्हटलं तसं बऱ्याचशे आजार जवळजवळ 70-80% मुलांच्या मध्ये हा आकडीचं प्रमाण पूर्णत आपण नियंत्रणाखाली आणू शकतो. त्यामुळे कृपा करून घाबरू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य औषधांचा वापर करा. औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. स्वतः ढवळाढवळ करू नका. मी म्हटलं तसं 80% मुलांच्या मध्ये औषधं आपण बंद सुद्धा करू शकतो. पण डॉक्टरांचा सल्ला घ्या. न घाबरता या आजाराला तुम्ही सामने व्हा, फेस करा. हा डेफिनेटली आपण नियंत्रित करू शकतो. गुड लक.